रत्नागिरी जिल्ह्यात देखील अनेक रुग्णालयांमध्ये मजुरांच्या लांबच लांब रांगल्याचं चित्र पाहायला मिळतं. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील जवळपास 60 ते 70 हजार मजूर सध्या जिल्ह्यात आहेत. यातील 40 हजार मजुरांनी गावी जाण्याच्या परवानगीकरता अर्ज केलेत आणि त्यामुळेच तपासणीसाठी या मजुरांनी जिल्हा रुग्णालयात रांगा लावल्यात. परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी. परराज्यातले मजूर हे कोकणामध्ये अडकलेत आणि हे मजूर आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात. खास करून मेडिकल सर्टिफिकेटसाठी हे मजूर अनेक हॉस्पिटलमध्ये लाईन लावलेले पाहायला मिळतात. आपण आहोत रत्नागिरीच्या जिल्हा रुग्ण शासकीय रुग्णालयामध्ये आणि या ठिकाणी मजुरांची जी रांग जी आहे ती पाहायला मिळते. हे मजूर जे आहेत ते आपल्या गावी जाण्यासाठी जो काही प्रशासनानं दिलेलं फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट या मजुरांना आवश्यक आहे आणि ते मेडिकल सर्टिफिकेट मिळवण्यासाठी हे मजूर या ठिकाणी रांगेमध्ये उभे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. भाई लोक तुम कहां से आए हो और कहां जाने वाले हो? अरे हम लोग उत्तर प्रदेश के हैं, सुल्तानपुर जिले के रहने वाले. हम लोग गाँव जाना चाहते हैं अभी. हाँ, और क्या करने हैं अभी इधर? अभी जैसे हम लोग चेक कराने के लिए आए हैं इधर. अच्छा. सही, जैसे अपना जाने के लिए जो साधन मिलेगा, गाड़ी या ट्रेन, बस, किसी भी सेवा से जाएंगे हम लोग. हे जे मजूर आहेत हे आता इथं चेकिंग करण्यासाठी आलेले आहेत आणि रत्नागिरीच्या सर्वच शासकीय रुग्णालय जे आहेत त्या रुग्णालयांमध्ये सध्या जे मजूर वर्ग अडकला आहे तो चेकिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आहे आणि या ठिकाणी चेकिंग करून हे पोलीस व्हेरिफिकेशन जे आहे ते नंतर केलं जाणार आहे त्या मजुरांचं आणि त्यानंतर यांना पाठवण्याच्या दृष्टीने यांना कशा पद्धतीने पाठवायचं याचा निर्णय जो आहे तो प्रशासन घेणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.